आता आज तुम्हाला आमच्या घरची घटस्थापना दाखवते. 9 दिवस मला जमलंच नाही, शक्यच झालं नाही. आता मी लवंग अर्चन केलेलं आहे तेही दाखवते. अजून कुमकुम अर्चन व्हायचं आहे आणि ते झाल्यावर सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणायचं आहे. हे सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला भेटते. हे असं लवंग अर्चन करून झालंय. 108 लवंगांचं श्रीयंत्रावर केलेलं आहे. ही आमची घटस्थापना आहे. 9 माळा पूर्ण झालेल्या आहेत आणि ही आहे आपली कुलदेवी माता. मस्त सजली अगदी. हे बघा, हे आपले स्वामी समर्थ किती सुंदर दिसत आहेत बघा. हे बाकीचे देव सगळे. हे आमचं देवघर. बऱ्याच जणांना बघायचं असतं नेहमी म्हणून दाखवते. आणि हे आत्ता केलेलं लवंग अर्चन. आता लगेच मी कुमकुम अर्चन करून घेणार आहे. हा आमचा अखंड दिवा. आता कुमकुम अर्चन करून तुम्हाला भेटते मी. ज्या लवंग आहेत त्या श्रीयंत्रांवरनं काढून मी एका वाटीमध्ये भरणार आहे. 108 लवंगा आणि अजून 11ची माळ पण करायची आहे, ती पण करणार आहे. आणि हे आता मी कुलदेवीच्या चरणांपाशी ठेवून देते. कुलदेवीच्या चरणांपाशी बरोबर थोडीशी जागा करून असं ठेवून द्यायच्या. किंवा मग इकडं ठेवूया स्वामी आणि कुलदेवीच्या चरणांपाशी, कारण कुलदेवीला खूप आवडतात लवंगा. अशा ठेवल्यात मी. मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम ऐं ह्रीं श्रीं चामुंडाय विश्वे. ओम ऐं ह्रीं श्रीं चामुंडाय विश्वे. ओम ऐं ह्रीं श्रीं चामुंडाय विश्वे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे. 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय. आता माझं कुमकुम अर्चन करून झालंय. बघा, श्रीयंत्र कुठूनच दिसत नाहीये. खूप छान वाटतंय. आता मी हे उद्या सकाळी किंवा संध्याकाळी काढणार, तोपर्यंत ठेवणार. आता मला करायचा आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ, तो मी करून घेणार आहे. आणि मग सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणून घेणार आहे. सिद्ध कुंजिका स्तोत्र. शिव उवाच. ओम शृणु देवी प्रवक्षामि कुंजिका स्तोत्र उत्तमः. येन मंत्र प्रभावेण चंडी जाप शुभो भवेत्. न कवचम नारगला स्तोत्रम किलकम न रहस्यकम न सुक्तम नापि ध्यानम च न न्यासो न च वाचनम. कुंजिका पाठ मात्रेन दुर्गा पाठ फलम लभेत. अति गुह्यतरम देवी देवानापि दुर्लभम. गोपनीयम प्रयत्नेन स्वयो निरीव पार्वती. मारणम मोहनम वश्यम स्तंभनो चाट्टनादिकम. पाठ मात्रेन संसिद्धेत कुंजिका स्तोत्रमुत्तमम्. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे. ओम ग्लूं भूं क्लीं जूं स्वः ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल. ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे. ज्वलं हं सं लं क्षं फट् स्वाहा. ओम शृणु देवी प्रवक्षामि कुंजिका स्तोत्रमुत्तमम्. येन मंत्र प्रभावेण चंडी जाप शुभो भवेत्. न कवचम नारगला स्तोत्रम किलकम न रहस्यकम न सुक्तम नापि ध्यानम च न न्यासो न च वार्चनम. कुंजिका पाठ मात्रेन दुर्गा पाठ बलम लभेत. अति गुह्यतरम देवी देवनापि दुर्लभम. गोपनीयम प्रयत्नेन स्वयो निरीव पार्वती. मारणम मोहनम वश्यम स्तंभनाच्च नटकादिकम. पाठ मात्रेन संसिद्धेत कुंजिका स्तोत्रमुत्तमम्.
एकारी सृष्टि रूपाय हिंकारी प्रतिपालिका क्लिंकारी काम रूपेणी बीज रूपे नमोस्तुते चामुंडा चंड घाती च यकारी वरदायिनी विच्छे चा भयदा नित्यम नमस्ते मंत्र रूपिणी धीम धीम धूम दृजटे हा पत्नी वाम वीम वूम वागधीश्वरी क्राम क्रीम क्रूम कालिका देवी श्याम शीम शुम मे शुंभकुरु हूं हूं हुंकारुपिण्ये जम 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 जम्बनादिनी ब्रां ब्रीं ब्रीं भैरवी भद्रे भवान्यै ते नमो नमः अंकं चं टं तं पं यशं वी तु एवीं हं क्षं द्विजाग्रं द्विजाग्रं त्रोट्य त्रोट्य दित्त कुरु कुरु स्वाहा पां पीं पूं पार्वती पूर्णा खां खीं कूं खेचरी तथा सां सीं सूं सप्तशती देव्या मंत्रसिद्धि कुरुष्व मे इदं तु कुञ्जिका स्तोत्रं मंत्रक्षार्गहितरवे अभक्ते नैव दातव्यं गोपितं रक्ष पार्वती यस्तु कुञ्जिकया देवी हीनां सप्तशती पठेत् न तस्य जायते सिद्धिरण्ये रोदनं तथा इति श्रीरुद्रलामये गौरीतन्त्रे शिवपार्वती संवादे कुञ्जिका स्तोत्रं अशी लवंगाची माळ हे बघा अशी करायची, अशी लवंगाची गाठ बांधायची, अशी आता 11 करूया. आता आपण लवंगांची जी माळ आहे ती कुलदेवीला वाहून घेऊयात. हे बघा अशी तयार केली आहे मी, दिसत असेल तुम्हाला. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तु ते. हा आहे 7 मिठायांचा नैवेद्य, ज्यामध्ये सगळ्या प्रकारच्या मिठाई आहेत आणि घरात केलेली आहे ती बासुंदी. आता नैवेद्य दाखवायचा आणि इथं करून ठेवलेत पूर्णाचे दिवे. आता आरती करताना तुम्हाला भेटते. विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ऋषेंदुराची कंठी दर्गे माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती रत्न मात्रे मना कामना पूर्ती जय देव जय देव न कचित परातील गौरी कुमरा चंदनाची उटी तो बरा रुंदी नो पूरा कमी गाणा जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मना कामना पूर्ती जय देव जय देव दुर्गां शिवां शांतति करी ब्रह्माणि ब्रह्मण प्रियां सर्वलोक प्रणेत्रीतां प्रणयामि सदाशिवां विधिहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं यदर्चितं पूर्णं भवतु तत्सर्वे त्वत्प्रसादान् महेश्वरी माता क्षमस्व ओं दुर्गे नमः. कलशाच्या ईशान्येच्या बाजूचे एक फूल काढावे आणि नारळ काढून नैवेद्य समर्पण करावा. उत्तिष्ठ देवी चंडे शिव शुभां पूजा प्रगृह्य च कुरुष्व मम कल्याणमष्टामिभिः शक्तिभिः सह गच्छ गच्छ परस्थानं स्वस्थानं देवी चंडिके वच स्तोत्रो जले वृद्धि तिष्ठे गृहे च भूतये दुर्गे देवी जगन्माता स्वस्थानं गच्छ पूजिता संवत्सरे व्यतेति तु पुनर्गमाय वै पूजामि मां मया देवी यथाशक्ति निवेदितो रक्षणार्थ समादाय वज्रस्थानमनुत्तमम्. ईशान्य दिशेचं फूल कसं काढत नाही नारळ हाच घ्यायचा ना, नारळ फोडायचं असते ना. आता कुठं फोडत? चला तर मग आता मी नेते तुम्हाला. आमच्या इथेच एक गाव आहे बुधगाव म्हणून, तिथे आमची कुलदेवी माता अजून एक मंदिर आहे तिथं तुम्हाला नेते. अष्टमीला काल कंगणेश्वरी मातेला गेलो होतो ओटी भरायला, आज इथे चाललेलो आहोत. या पण देवीला ओटी देणार आहे. तसं नवरात्रात 9 दिवस आमच्या झाल्या ओटी. नवरात्रात 9 दिवस ओटी झाल्या. आता आज शेवटचा दिवस, उद्या आहे दसरा. उद्या जमलं तर तुम्हाला आमच्या गावाकडे काय कार्यक्रम असतो त्यांनी जर शूटिंग घेतलं तर मी नक्की दाखवेन. आणि चला तर भेटूया आता देवळामध्ये डायरेक्ट.
केलं छान केलं मस्तेश. साडी घेतली आहे नऊवारी, हे बघा खूपच छान आहे, रेशमी साडी आहे देवीसाठी आणि हिरव्या रंगाचा पीस. आता तिथं देवीला गेल्यावर भेटते तुम्हाला. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी. नाही नाही आज जप तेवढा करायचा आहे. स्वामी समर्थ महाराज की जय. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते नारायणी नमस्ते. ॐ चामुंडाई विच्छे ओम ऐं ह्रीं क्लीं 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 चामुंडाई विच्छे. ओम गम गणपते नमः ओम गम गणपते नमः ओम गम गणपते नमः. अग्निदेवताय नमो नमः अग्निदेवताय नमो नमः अग्निदेवताय नमो नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छे.